नमस्कार दोस्तों, वेलकम टू काली मिर्च। दोस्तों आज हम आए हैं भीमथड़ी जत्रा। पुणे में हर साल भीमथड़ी जत्रा का आयोजन किया जाता है। इस जत्रा में आपको देखने को मिलेगा महाराष्ट्र की खाद्य संस्कृति, कला, संगीत और हस्तकला का अनोखा दर्शन। आज है 22 दिसंबर, जत्रा का पहला दिन। ये 4 दिन तक चलेगी, यानी कि 25 दिसंबर तक। सो फ्रेंड्स, लेट्स नॉट वेस्ट टाइम, टिकट ले लेते हैं। थैंक यू। दाखवा लागतं का कुठ्यातमध्ये? नाही 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 कॉलेजच्या मुली आहात? शारदा। आम्ही सगळं तयार केलं,
ते बँगल्स आहेत का? लावून झालं ना तुझं पण? पण हे धुडाने जाणार नाही ना? नाही जाणार. फॅब्रिक प्रिंटिंग. झाड विक्रीसाठी आपण ठेवतो. टोमॅटो आहे आपल्याकडे, स्ट्रॉबेरी सुद्धा आहे विक्रीसाठी. अच्छा, आणि हे जे रोप आहे ती घरी राहू शकतो का? हे ऊसाची रोप आहे. ऊसाची रोप आहे? ऊसाची रोप. हे ऊसाचं रोप आहे. हे कसलं आहे? जांभूळ आहे. झाडूची रोप. अच्छा, म्हणजे यातली काही रोपे घरी लावता येतील डायरेक्ट आपल्याला. बर, जर आपण एक एक फुटाची पिशवी असते मोठी, त्या पिशवीमध्ये जर तुम्ही लावली आहे ती पेरू वगैरे, त्यावर ठराविक स्पेसिफिक फ्रूट घेऊ शकता. आणि पेरूचं झाड कसं उंच वाढतं ना? मी तसं नाही म्हणत, उंच वाढवायचं म्हणत नाही, बॅग मध्ये, पॉड मध्ये. अच्छा, साधारण एक 10 किलोची बॅग असते छोटी. 10 किलोच्या बॅग मध्ये तुम्ही आरामशीर लावू शकता. जर तुम्ही फर्टिगेशन इरिगेशन प्रॉपर केलं, तुम्हाला तेवढ्या स्पेसिफिक प्लांट पासून तुम्हाला एक ठराविक 10-15 फूट तुम्हाला मिळणार. बरं, उद्देश काय याच्या मागचा? त्यात उद्देश म्हणजे काय, आता तुम्ही आता तो बाजारातून विकत घेऊन खाणे आणि स्वतःच स्पेसिफिक उत्पादन करून खाणे वेगळी मजा असते. आता मी टेरिसवर असतो, तुम्ही कसं होतं, स्पेसिफिक टेरिसमध्ये एक स्पेसिफिक जागा असते, त्या स्पेसिफिक जागेमध्ये बॅगमध्ये तुम्ही लावून ते प्रोडक्शन घेऊ शकता. छोटी झाड आहेत, ड्राफ्टेड आहेत, अर्ली फ्रुटिंग येते, काहीच प्रॉब्लेम नाही लावायला, प्राईस पण कमी आहे. बरं, मला फक्त झाडं कोणते कोणते सांगाल? हे ऊसाचं आहे म्हणालात? हे ऊस आहे. हा हा, आपलं बूम घास झाडूच. अच्छा, हे झाडूचं जे आहे ना, ओके, ते झाड आहे आणि ह्या झाडापासून झाडू म्हणतो. दुसरं हे जांभूळ आहे. जांभूळ ते आपला डाळिंब. डाळिंब ते चिंच आहे आणि आंबा. आंबाही आंबाही पॉट मध्ये येतो. जर लावला तुम्ही, तुम्हाला जागा असेल तर लावा, तर नसेल तर पॉटमध्ये जर तुम्ही स्पेसिफिक फर्टिगेशन जर केलं, त्याला खतं वगैरे चांगली दिली, लेंडी खत पण बाजारात स्वस्त मिळतं, गांडूळ खत पण भेटतं, तशी न्यूट्रिशन तुम्ही त्याला प्रोव्हाइड केले ना, त्याला काहीच हरकत नाही तुम्हाला तेवढ्या जागेमध्ये सुचवायला. एका वर्षात तुम्ही साधारण 10-15 जरी फ्रूट त्या झाडाला आले, त्यात आपल्या हक्काच्या म्हणून तुम्ही सिटीमध्ये पूर्ण 12 बारामतीमध्ये काकडी. हे उतरण आहे, ज्यावेळेस आपण कुठला लग्नाचा कार्यक्रम किंवा काय तरी असेल, याला शोपीस कलर वगैरे करून तुम्ही शोपीस मध्ये ठेवू शकता. हे मोठे पॉट आहे, शोची शोपीस हे करू शकता. ही गणपती सेट तयार केलेले आहे,
तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ते केलेले आहे. तीन चार प्रकारची माती असते यामध्ये की जेणेकरून खाली जरी पडलं तरी तुटत नाही किंवा काही नाही, त्या पद्धतीनं टेम्परेचर केलेलं असते. ही घंटा आहे म्हणजे नॅचरल घंटा आहे माती, म्हणजे जे आपण लोखंडी असते त्याच्यापेक्षा ही 50 रुपयाला आहे. खूप छान म्हणजे कणकणीत आणि याला किती पण नाही नाही मॅडम, याला कसं आहे तुम्ही तुमचा जो बेस आहे देवघर आहे त्याच्यामध्ये आपण तिथं ठेवायचं. दही भांडे हे 120 रुपये आहे, हे 200 रुपये आहे. परत हे आपलं उत्कळी स्टँड आहे, शिवकाळी स्टँड अगरबत्ती स्टँड जो तो त्याचा जो हे पडतो तो याच्यामध्ये साठतोय व्यवस्थित आपल्याला ते हे करता येईल. हे पेन स्टँड किंवा शोपीस लेडीज जेंट्स म्हणजे दोन्ही मुखवटे आहेत ते. आणि काय प्राइस काय आहे? हे 200 रुपयाला जोड, हे 250ला सेट लेडीज जेंट्स. ओके असं लेडीज जेंट्स हे पाण्याचं तांब्याचं भांडं आहे. तांब्या भांड्यामध्ये आपण पाणी वगैरे प्यायला वगैरे त्या पद्धतीचं हे केले. हा देतो मॅडम. हे कसं आहे? हे ग्लास आहे पाणी प्यायसाठी, सरबत वगैरे म्हणा किंवा रेग्युलर युज साठी पाणी काय ते मॅडम ते 60 रुपयाला. हे दही भांडं आहे. आणि हे कसं आहे म्हणाला जोडी? हे जोडी 250 मोठा आहे, 200 रुपयाला. हे 250 रुपये जोड लेडीज जेंट्स दोन्ही लागेल. शोपीस आहे, पेन स्टँड आहे, तुम्ही त्यावर माहिती पत्रक वगैरे फॅशन हे यामध्ये माहिती आहे कशा पद्धतीने युज करायचं. कढीपत्त्याची चटणी, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, मसाल्यामध्ये स्पेशल आहे घाटी मसाला आहे. हा वेज भाजी वेज भाज्यांसाठी, हा मराठी टेस्ट. हा वेज भाज्यांसाठी उसळ आमटी भाजीसाठी छान आहे. हा मालवणी आहे, मालवणी नॉन व्हेज साठी छान आहे. कोल्हापूर थोडं स्पायसी मध्ये आहे. नाही हा कोल्हापुरी मसालाच येतो. हा हा नॉन व्हेज साठी छान आहे. हा कोकणी फिश साठी स्पेशल फिश साठी आहे. हा चिकन साठी हा मसाला बटन मसाला, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे, गोडा मसाला, हा कांदा लसूण आहे, हा काळा मसाला, हा भरलेलं वांग भरलेली भेंडी वगैरे करतात आणि छान आहे. हा मिसळ मसाला आहे, मटकीचे डाळीचे सांडगे, बाजरीचे डाळी, इकडे कुरडे, गव्हाचे कुरडे, मला कढीपत्ता चटणी द्या, ठीक आहे, काळा मसाला द्या. हा काळा मसाला सोलापूरचा ना, ठीक आहे. अजून काय म्हटलं मी घाटी मसाला म्हणजे मला नक्की कळला. बीड हे विद्युत रोधक दाखवतो.
मुळातच ते गरम होत नाही आणि याची 25 वर्षाची गॅरंटी देतो आम्ही याकडे. त्याची 1 mm बॉडी येणार, छोट्या पेंट त्याचा पावडर कोटिंग येणार, हे लोखंड येणार, ते लोखंड येणार, 15.08 येणार. डाळीचे पिठे, आंबोळी खवन, कोकणी वडे आणि थालीपीठ भाजणी माझी स्पेशालिटी आहे. हे 18 प्रकारचे धान्य, कडधान्य, सगळे प्रकारचे धान्य डाळी त्यात घातलेली आहे. आणि पीठ हे म्हणजे तांदळाचं पीठच असेल ना? तांदळाचं पीठ, पण हे तांदूळ रात्रभर भिजत घालून नंतर मग ते सुकवले आणि नंतर मग त्याला ती जाळी पडते तशी. बरं, आणि हे कोणते तांदूळ वापरता तुम्ही याच्यासाठी? ह्याचे जाड तांदूळ असतात, थोडे स्वस्त तांदूळ असतात ना, ह्याचे जाड तांदूळ लागतात त्याला. ते बाकी पिठानं होतच नाही, ते जाड तांदूळच लागतात त्याला. ही तुमची स्पेशालिटी आहे? हो, ही स्पेशालिटी म्हणजे. तुम्ही मला सांगताय हे घेऊ मी? हो. बरं, अगदी अगदी. मला एक कुळथाची पिठी द्या. हो. हे पिठल्यासाठी चांगलं आहे ना? हो. पिठल्यासाठी पण आणि आपण भाजून त्याचं ते गाजारी मांस ते त्याच्यासाठी पण खूप चांगलं असतं, ते पौष्टिक असतं. थोडंसं पीठ भाजून त्यामध्ये नंतर पाणी ॲड करून मीठ घालायचं थोडंसं. हां. आणि हिरव्या मुगाचं पण आहे, डाळीच्या ह्याचं, मुगाच्या डाळीचं पण आहे. ह्याचं दीड करू शकतो, पौष्टिक असतं सकाळी नाश्ता. हे कुठलं आहे म्हणजे तुमचं? पुण्यातलंच आहे. बरं, फूड लायसन वगैरे सगळे पोस्टमध्ये सगळे आम्ही केलेली आहे. मी सध्या ना तुमचं थालीपीठ तुम्ही सजेस्ट करता म्हणून घेते. नक्की नक्की. आम्ही फुल पीठ ठीक आहे.
तुम्हाला तिखट वगैरे कसं पाहिजे असेल तसं बनवून मिळेल. ठीक आहे ताई, मी इथलीच आहे. पण Thank you.
तुमच्या कुल्फीची स्पेशालिटी काय आहे? रबडी ड्रायफ्रूट मध्ये, त्याच्यात मावा आहे, पिस्ता आहे, गुलकंद आहे, चॉकलेट आहे. उपवासाला चालणारी हा गुलकंद फ्लेवर आहे, पिस्ता आहे. चॉकलेट आहे आणि सगळ्या घरी बनवलेल्या आहेत. सगळ्या घरी बनवलेल्या आहेत. तुमचा काय घरगुती व्यापार आहे? घरगुती व्यवसाय. घरगुती घरगुती आम्हाला या दोन द्या. मावा आहे. ओके, कुठे आहे तुमचं? इंदापूर. इंदापूर.